मुख्यमंत्री कार्यालयात पूजा अर्चा, ज्यांची नियत साफ नाही, ज्यांची नीतिमत्ता साफ नाही, ज्यांना भीती वाटते अशी लोक पूजा अर्चा करतात, देवदेव करतात का? तर त्यांनी पाप केलं असतं म्हणून. प्रशासन, राज्य सरकार हे धर्मनिरपेक्ष असतं. जर प्रत्येक जण आपल्या आपल्या धर्माचा जर उन्माद करायला लागलं, तिथं अशा धार्मिक विधी आणि हे करायला लागलं, तर मग आपण राज्यघटनेचा अवमान करतोय. आणि राज्य सरकारचा अध्यादेश आहे की कुठल्याही शासकीय नियमशासकीय कार्यालयामध्ये कुठल्याही पूजा अर्चा करायच्या नाहीत. आपला धर्म, आपले धार्मिक विधी, आपल्या धार्मिक परंपरा हे आपल्या घरात उमरेच्या आत ते बाहेर, आणि त्याच्यासाठी मग हे सगळं चाललंय. म्हणजे मुख्यमंत्री पदावर येणारे हे बंडखोर असतील, राजकीय दृष्ट्या यांनी गद्दारी केलेली असतील, आणि प्रतारणा करणारे लोक परत आपलं पाप धुण्यासाठी जर धार्मिक त्या ठिकाणी काही विधिवत पूजा करणार असतील, तर हे त्या धर्माचा सुद्धा अनादर आहे. खर तर ज्यांची नियत साफ नाही, ज्यांची नीतिमत्ता साफ नाही, ज्यांना भीती वाटते अशी लोक पूजा अर्चा करतात, देवदेव करतात का? तर त्यांनी पाप केलं असतं म्हणून. अहो, मोठ्या मनाने, साफ मनाने तुम्ही राज्यकारभार करा, लोकांचे प्रश्न सोडवा, लोकांच्या अडी अडचणीला त्या ठिकाणी मदत करा, ज्या फाईली त्या ठिकाणी पेंडिंग आहेत ते कामं करा. पूजा अर्चेचा काय संबंध आहे? माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात पूजा अर्चा केलेल्याचा खरं तर करावा तेवढा निषेध कमी आहे.